मित्रांनो तुम्ही शॉपिंग करायला मॉलमध्ये जाता किंवा एखाद्या दुकानात जाता तिथे तुम्हाला एखादी गोष्ट जर डिस्काउंटवर मिळाली तर तुम्ही ती घेण्यासाठी लगेच जाता आणि तुम्ही अट्रॅक्ट होता त्या गोष्टीकडे आणि ती तुम्ही बाय करता का तर ओरिजिनल प्राईसपेक्षा आपल्याला ती जी वस्तू आहे ती आपल्याला डिस्काउंटवर मिळते मग हीच जर गोष्ट आपण स्टॉक मार्केटवर अप्लाय केली आपल्याला असा स्टॉक जर मिळाला ज्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू जास्त दाखवते पण आपल्याला ती स्टॉक मार्केटमध्ये आत्ता डिस्काउंटवर मिळते तर असा स्टॉक आपण घ्यायला जाणार का नाही तर डेफिनेटली आपण असा स्टॉक घ्यायला जाणार ह्याच स्ट्रॅटर्जीला आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग असं म्हणतो व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये काय होतं की ॲक्च्युअल कंपनीची जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा आपल्याला स्टॉक जो असतो जो मार्केट प्राईस दिसते ती आपल्याला डिस्काउंटवर मिळते म्हणजेच आपल्याला अंडर व्हॅल्यू स्टॉक असतो तो आपल्याला मिळतो आणि त्याच्यामध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर लॉंग टर्मसाठी आपल्याला त्याच्यामध्ये चांगली एक रिटर्न्स जनरेट होऊ शकतात देशातले आणि जगातले सगळ्यात मोठे जे इन्व्हेस्टर आहेत वॉरन बुफेट झाले राधाकृष्ण तमाणी सर झाले किंवा चार्ली मंगर सर झाले तर हे सगळे व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करतात ते लोक रोज स्टॉक मार्केटमध्ये प्राईस बघत बसत नाहीत ते लोक काय करतात की एखादी कंपनी घेतात त्या कंपनीचा पूर्ण डीप स्टडी करतात त्याची व्हॅल्यू काय आहे ॲक्च्युअल इंट्रेन्झिक व्हॅल्यू काय आहे ते बघतात आणि इंट्रेन्झिक व्हॅल्यू जर त्यांना जास्त वाटत असेल ॲक्च्युअल मार्केट प्राईसपेक्षा तर त्या कंपनीमध्ये ते लोक इन्व्हेस्ट करतात तर बेसिकली इंट्रेन्झिक जी व्हॅल्यू असते ती कंपनीचे फायनान्शियल स्ट्रेंथ आणि फ्युचर ग्रोथ याच्यावर डिपेंड असते आणि प्राईज जी असते ती टोटली मार्केटवर डिपेंड असते म्हणून इन व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग तीन इन बेसिक थेरीवर डिपेंड आहे पहिली थेरी म्हणजे प्राईज आणि व्हॅल्यू या दोन डिफरंट गोष्टी आहेत त्या दोन्ही एकत्र कधीही करायच्या नाहीत प्राईज म्हणजे जे स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला एखाद्या स्टॉकची प्राईस दिसते ती आपली प्राईज झाली ती मार्केटप्रमाणे चेंज होत राहणार प्रत्येक मिनिटाला ही चेंज होणार प्रत्येक सेकंदाला चेंज होणार पण जी इंट्रेन्झिक व्हॅल्यू असते ती कंपनीची कोर व्हॅल्यू असते कंपनीचे जे व्हॅल्युएशन आपण म्हणतो ते कंपनीचं व्हॅल्युएशन त्या इंट्रेन्झिक व्हॅल्यूवरनं आपल्याला काढायचं असतं आता ही ही व्हॅल्यू जसं मी सांगितलं की फायनान्शियल स्ट्रेंथ त्यांची काय आहे कशा प्रकारचे स्ट्रॉंग फायनान्शियल्स आहेत किंवा फ्युचर विजन काय आहे फ्युचर ग्रोथ कशी राहणार आहे डिव्हिडंड टील कशी राहणार आहे याच्यावरनं इंट्रेन्झिक व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन केलं जातं जे थोडंसं डिफिकल्ट आहे पण ते जर एकदा तुम्ही शिकला आणि त्या पद्धतीने जर तुम्ही कॅल्क्युलेशन करत असाल तर तुम्हाला कुठलाही स्टॉक जो आत्ता स्टॉक मार्केट पडल्यानंतर आपल्याला मिळतोय त्याच्यामध्ये तुम्हाला इंट्रेन्झिक व्हॅल्यू जर कमी भेटत जास्त भेटत असेल आणि स्टॉकची प्राइस कमी भेटत असेल तर तो स्टॉक तुम्हाला डिस्काउंटवर भेटण्याची शक्यता असते फॉर एक्झाम्पल इथे घ्यायचं झालं समजा एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकची इंट्रेन्झिक व्हॅल्यू दोनशे आहे तर त्याची मार्केट प्राइस ही दोनशे पन्नास पण असू शकते किंवा एकशे पन्नास पण असू शकते किंवा दोनशे पण असू शकते मग आपण बाय कधी करायचं जेव्हा कुठलाही स्टॉक हा इंट्रेन्झिक व्हॅल्यूपेक्षा कमी ट्रेड करत असेल स्टॉक मार्केटवर त्यावेळी आपण तो स्टॉक बाय केला पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीचे फायनान्शियल स्ट्रॉंग आहेत फ्युचर पर्स्पेक्टिव्ह खूप चांगले आहेत विजन खूप चांगलं आहे त्याची इंट्रेन्झिक व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल आपण इथे पकडूया की इंट्रेन्झिक व्हॅल्यू त्याची दोनशे रुपये दिसते आपल्याला पण स्टॉक शंभर रुपयाला ट्रेड करतोय याचा अर्थ असा आहे की इंटरेन्झिक व्हॅल्यूपेक्षा शंभर रुपये डिस्काउंटवर स्टॉक ट्रेड करतोय म्हणजे आपण त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे येणाऱ्या दिवसात येणाऱ्या काही दिवसात तो स्टॉक त्याच्या इंट्रेन्झिक व्हॅल्यूपर्यंत जाण्याची क्षमता राह ठेवतो म्हणून तर जर आपण शंभर रुपयाला हो तो स्टॉक बाय केला तर त्याची इंटरेन्झिक व्हॅल्यू दोनशे तो टच करायला जाणार आणि आपल्याला तिथे रिटर्न्स जनरेट होणार आणि आपल्याला तिथे तिथे प्रॉफिट होणार ही बेसिक थेरी इंट्रेन्झिक जेव्हा आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग करतो तेव्हा आपल्याला बघायची असते दुसरी जी थेरी आहे पहिली थेरी ते थे ही झाली की प्राईज आणि व्हॅल्यू डिफरंट असतात दुसरी जी थेरी आहे ती म्हणजे एनी अप्स अँड डाऊन इन अ स्टॉक मार्केट इज अ नॉट इज नॉट रिस्की इट्स अन ऑपॉर्च्युनिटी बगता है कि है, कि मदे मार्केट आता तुम्ही बघताय की वॉर सिच्युएशन झालंय किंवा दोन हजार वीसमध्ये पॅन्डेमिक सिच्युएशन झालेलं खूप मार्केट डाऊन झालेलं त्यावेळी सगळेजण घाबरलेली की नाही मार्केटमध्ये सगळे पैसे पडायला लागलेत सगळे पैसे नुकसान व्हायला लागले मार्केट पडायला लागले तर कधीही कुठलाही स्टॉक अप अँड डाऊन झाला तर तो एक रिस्क नसते ती एक अपॉर्च्युनिटी असते आणि ती ऑपॉर्च्युनिटी जो लोक जे लोक ग्रॅप करतात ते लोक जास्त चांगले पैसे कमवतात स्टॉक मार्केटमधून त्यामुळं इट्स अन ऑपॉर्च्युनिटी इट्स नॉट अ रिस्क आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे कंपनीचे व्हॅल्युएशन्सबद्दल थोडंसं स्टडी केला पाहिजे आणि त्याच्यानंतर जर आपल्याला कळालं की व्हॅल्युएशनपेक्षा स्टॉक आत्ता स्वस्त मिळतोय त्यावेळी आपण तिथे लगेच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या काही वर्षात आपली जी आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर आपल्याला चांगले रिटर्न मिळून जातील कारण कसं असतं की प्रत्येक वेळी कुठलाही स्टॉक जो आहे तो आपल्या इंट्रेन्झिक व्हॅल्यूच्या जा जवळ जायचा प्रयत्न करतो मग ती इंट्रेन्झिक व्हॅल्यूपेक्षा मार्केटची प्राइस जास्त असू दे किंवा त्याच्यापेक्षा कमी असू दे तो येणाऱ्या दिवसात त्या इंट्रेन्झिक व्हॅल्यूला टच करायचा प्रयत्न करतो काही लोक काही वेळा कसं होतं की मार, मार्केट खूप अप झालेलं असतं त्याची इंट्रेन्झिक व्हॅल्यू खाली राहिलेली असते आणि मार्केटमध्ये प्राइस अप गेलेली असते आणि खूप जास्त प्राइसचा तो स्टॉक ट्रेड होत असतो लोक काय करतात की टिप्स ऐकतात किंवा न्यूज बघतात आणि स्टॉकची इंटरेन्झिक व्हॅल्यू बघत नाहीत किंवा व्हॅल्युएशन बघत नाहीत आणि हायर प्राईजला ते बाय करतात आणि पुढे जाऊन काय होतं की जो मार्केटमध्ये प्राईज वाढलेली असती ती परत त्याच्या इंटरेन्झिक व्हॅल्यूपर्यंत येते आणि आपल्याला तिथे नुकसान होतं आणि आपण तिथे एक्झिट होऊन जातो काही काही वेळेला कसं होतं की इंटरेन्झिक व्हॅल्यूच्या खाली पण आपण स्टॉक बाय करतो पण खाली बाय केल्यानंतर काही दिवस त्याची प्राइस चेंज होत नाही कारण व्हॅल्युएशन आणि मार्केट प्राइस चेंज व्हायला काही वेळ द्यायला लागतो आपल्याला तो जर वेळ आपण दोन तीन महिन्यात आपल्याला नाही रिटर्न जनरेट झाले तर मग आपण फ्रस्ट्रेट होतो आणि दोन तीन महिन्यानंतर त्या स्टॉकमध्ये काही दिसत नाही आहे म्हणून आपण त्यात एक्झिट करतो आणि आपण एक्झिट केल्यानंतर ती प्राईज परत इंट्रेन्सिक व्हॅल्यूला जाते त्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की थोडासा वेळ आपण दिला थोडेसे पेशन्स जर ठेवले तर आपल्याला इंटरेन्सिक व्हॅल्यूच्या खाली जर आपण कुठला प्राईजला बाय केला असेल स्टॉक तर तो इंट्रेन्सिक व्हॅल्यूपर्यंत जाण्याची क्षमता नेहमी ठेवत असतो प्रत्येक जे इन व्हॅल्यू इन्व्हेस्टर असतात ते अशा पद्धतीनेच स्टॉक बाय करतात आणि अशा पद्धतीनेच आपली वेल्थ जी आहे ती क्रिएट करतात हेच आपलं तिसरं बेसिक थेरी आहे एनी प्राईज एनी स्टॉक प्राईज विल फॉलो देअर इंटरेन्सिक व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक स्टॉकची प्राईज आहे ती त्या कंपनीच्या इंट्रेन्सिक व्हॅल्यूला फॉलो करत असते ह्याचं एक्झाम्पल आत्ता जस्ट आपण बघितलं हीच आपले हे हा जो आपला तिसरा बेसिक पॉईंट आहे जी बेसिक थेरी आहे की प्रत्येक जी मार्केटची प्राइस आहे कुठल्याही स्टॉकची प्राइस आहे ती त्याच्या इंट्रेन्झिक व्हॅल्यू पर्यंत टच करायला जाते मग ती जास्त असू दे किंवा कमी असू दे फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या जसं आपण बघितलं की एखादा स्टॉक प्राइस आहे दोनशे रुपये ट्रेड करतोय पण त्याची इंटरेन्झिक व्हॅल्यू शंभर रुपये आहे तर तो दोनशे रुपयाचा स्टॉक शंभर रुपयेपर्यंत यायचा येणाऱ्या दिवसात प्रयत्न करणार कारण तो इन्व्हे व्हॅल्यूला फॉलो करणार आणि तिथेपर्यंत खाली येणार मग आपण कधी बाय करायचा जेव्हा तो इंटरेन्झिक व्हॅल्यूच्या खाली आपल्याला मिळेल म्हणजे शंभर रुपये इंटरेन्सिक व्हॅल्यू असेल आणि तो स्टॉक जर आपल्याला सत्तर रुपयाला मिळत असेल तेव्हा आपण तिथे जाऊन बाय करायचं कारण सत्तर वरणा परत तो शंभरला जायची ताकद ठेवतो आणि म्हणून आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती चांगल्या पद्धतीने इथे इंटरेन्झिक व्हॅल्यूच्या खालच्या प्राइसला होते आणि एक परफेक्ट एंट्री आपण तिथे करू शकतो या सगळ्या टे ह्यामध्ये टेक्निकलचं काहीही बघायचं नाही यामध्ये फक्त आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट रीड करायचे आहेत थोडंसं ॲन्युअल रिपोर्ट रीड करायचं आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स रीड करायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कंपनीचं व्हॅल्युएशन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि मग हे ठरवायचं आहे की इंट्रेन्झिक व्हॅल्यू किती आहे आणि करंट मार्केटमध्ये स्टॉक कितीला ट्रेड करतो आहे आणि त्यानुसारच आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे की आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे का आपण वेट करायचं आहे इंट्रेन्झिक व्हॅल्यूच्या खाली यायसाठी कारण व्हॅल्यू इन्व्हेस्टर हा कायम इंट्रेन्झिक व्हॅल्यूच्या खाली प्राइस याची वाट बघतो आणि त्यावेळी तिथे इन्व्हेस्टमेंट करतो वॉरन बुफेट सर काय म्हणतात की व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग इज सिम्पल बट नॉट इझी हे इझी का नाही आहे ज्यात आपण एक्झाम्पल बघितलं वॉरन बुफेटने जे सांगितलं ते चांगली गोष्ट सांगितली पण हे इझी का नाही कारण ज्या वेळेला मार्केट पडत असतं तेव्हा आपलं सेंटिमेंट काय असतं की मार्केट पडायला लागले आता इन्व्हेस्टमेंट करून काय उपयोग हो आहे मग ह्या सेंटिमेंटवर या, सेंटिमेंट या सायकोलॉजीवर मात करून जो स्टॉक बाय करतो पूर्ण अभ्यास करून तो बाय करतो तो चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकतो तो चांगली व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट करू शकतो या लाईनचा फक्त एवढाच अर्थ आहे की दिसायला तुला सिम्पल दिसते तुम्हाला सगळ्या गोष्टी पण इझी नाही आहे कारण हे डिसिजन घेणं खूप अवघड असतं मार्केट पडताना आपण फ्लोच्या विरुद्ध दिशेनं पळत जाऊन ती गोष्ट बाय करणं हे खूप डिफरंट डिफरंट असतं नदीच्या प्रवाहात सगळेच जण पोहत असतात पण नदीच्या विरोधात किंवा प्रवाहाच्या विरोधात जाणारा कायम सक्सेसफुल होतो किंवा ते खूप डिफिकल्ट असतं हीच गोष्ट तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये करायची आहे मार्केट, मार्केट पडायला आहे ही गोष्ट तर खरी आहे ते कायम वर खाली होत राहणार पण जर तुम्ही प्रॉपर स्टडी केला आणि पडणाऱ्या मार्केटमध्ये असा स्टॉक शोधला ज्याची इंटरेन्झिक व्हॅल्यू जास्त आहे आणि स्टॉकची प्राईस कमी आले तर तिथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि तर तिथे तुम्हाला चांगले रिटर्न जनरेट होऊ शकतात पण या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला चार गोष्टी लक्ष ह्या सगळ्या म्हणजे फॉलो करताना आपल्याला चार गोष्टी फॉलो करायला पाहिजे त्या म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हार्डवर्क हार्डवर्क म्हणजे कंपनीची फायनान्शियल्स पूर्णपणे रीड करणं पूर्णपणे त्याची स्ट्रेंथ काय आहे फायनान्शियल रेशोज काय आहेत ॲन्युअल रिपोर्ट कशा पद्धतीनं आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स कसा आहे फ्युचर पर्स्पेक्टिव्ह कशा आहेत येणाऱ्या दिवसामध्ये कंपनीचं विजन काय आहे या सगळ्या गोष्टीचा थोडासा अभ्यास करावा लागतो त्याच्यानुसार आपल्याला कंपनीचं व्हॅल्युएशन काढायला लागतं आणि या गोष्टी खूप वेळ घेतात कारण एवढं सगळं हार्डवर्क करणं आणि सगळ्या गोष्टी गोळा करणं याच्यासाठी वेळ जातो म्हणून वर्षातनं वॉरन सर एकच कंपनी सिलेक्ट करतात आणि त्या ता कंपनीचा पूर्ण स्टडी करतात आणि त्याच्यानंतरच त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात ते असे पंधरा वीस स्टॉक एकत्र घेऊन बसत नाहीत की बाबा आता काय चाललंय यात काय चाललंय त्यात काय चाललंय पूर्ण डिटेल स्टडी करायचा जास्त हार्डवर्क करायचं एकाच गोष्टीवर आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून जास्त रिटर्न्स कमवायचे ही बेसिक सिम्पल फॉर्म्युला आहे त्याचा त्याच्यानंतर दुसरा म्हणजे डिसिप्लिन डिसिप्लिन का तर वाट बघणे इंट्रेन्झिक व्हॅल्यूच्या खाली मार्केट प्राईस येण्याची वाट बघणे आणि त्यानंतर तो स्टॉक बाय करणे याला डिसिप्लिन म्हणतात असं नाही आहे की गडबडीत झालं डि वर गेला स्टॉक बाय करून टाकूया थोडा खाली आला की अजून ऍड करून टाकूया ती गोष्ट तर टेक्निकल दृष्ट्या तुम्ही करू शकता एखादी लेवल ब्रेकआउट आली की त्यानंतर परत तुम्ही बाय करा किंवा ब्रेकआउटला बाय करा तर इथे आपण टोटली फंडामेंटलची गोष्ट करतोय तर डिसिप्लिन पाळणं गरजेचं आहे जर तुमचा स्टॉक तुम्ही घेऊन ठेवलेला आहे इंट्रेन्झिक व्हॅल्यूच्या खाली जरी घेऊन ठेवलेला आहे तरी त्याला आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे पेशन्स हा तिसरा पार्ट आहे आपला पेशन्स ठेवणं गरजेचं आहे डिसिप्लिन आणि पेशन्स या दोन गोष्टी पाळणं गरजेचं आहे मार्केट पडायला लागलं आहे म्हणून लांब राहणं नाही चुकीचं आहे मार्केट पडताना कुठल्या कंपनीची व्हॅल्युएशन्स आपल्याला आता अट्रॅक्टिव्ह वाटत आहेत आणि स्टॉक प्राईस त्याच्यापेक्षाही जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते या गोष्टीचा थोडासा अभ्यास करणं त्याचा डिसिप्लिन पाळून ती स्टॉक खरेदी करणं किंवा त्या कंपनीचे स्टॉक खरेदी करणं हे डिसिप्लिन पाळायला पाहिजे ज्या वेळेला आपल्याला एक्झिट करायचं आहे त्यावेळेला एक्झिट केलं पाहिजे आणि ज्या वेळेला बाय करायचं आहे त्यावेळी तिथे बाय केलं पाहिजे हे जर तुम्ही डिसिप्लिन पाळलात तर तुम्हाला चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करता येऊ शकते पेशन्स आपण ठेवले पाहिजेत आज जर तुम्ही इंट्रेन्झिक व्हॅल्यूच्या खाली एखादा प्राईज असलेला स्टॉक घेतला आहे समजा इंट्रेन्झिक व्हॅल्यू दोनशे रुपये आणि शंभर रुपयाला तुम्ही तो स्टॉक घेतला आहे आणि सहा महिने त्या स्टॉकची प्राईज दहा ते पंधरा रुपयानं वाढली तर फ्रस्ट्रेट होऊन दहा ते पंधरा प्रॉफिटला न विकता इंट्रेन्झिक व्हॅल्यूपर्यंत किती वेळ लागतो त्या स्टॉकला जायला सहा महिने लागत आहेत का दोन वर्ष लागत आहेत ह्याचं पूर्ण पेशन्सनं वाट बघणे आणि प्राईज आल्यानंतर इंटरेन्सिक व्हॅल्यूची जी व्हॅल्यू आहे ती टच झाल्यानंतरच ते त्यामध्ये प्रॉफिट बुक करणे ह्याला म्हणतात पेशन आणि हे पेशन्स ठेवले तरच तुमच्या स्टॉक मार्केटमध्ये पैसे चांगल्या पद्धतीने बनवू शकतात आणि चौथा सगळ्यात मोठा पार्ट आहे म्हणजे करेज मार्केट पडायला लागलंय म्हणून घाबरून शांत बसायचं नाही त्यातल्या त्यात चांगला स्टॉक शोधायचा हो आणि प्रवाहाच्या विरोधात आपण स्टॉक बाय करायचा म्हणून वॉरेन बुफेट काय म्हणतात की वेन ऑल आर ग्रीडी बी फिअरफुल अँड वेन ऑल आर फेअरफुल बी ग्रीडी सगळेजण जेव्हा ग्रीडी असतात सगळेजणं बाय करत असतात त्यावेळी आपण बाय नाही करायचं सगळेजण जेव्हा घाबरलेले असतात तेव्हा आपण त्या ते स्टॉकमध्ये ॲनालिसिस करून त्याच्यामध्ये एंट्री करायची आणि चांगले पैसे कमवता येतात तर हे जर तुम्ही नियम फॉलो केले तर व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता थोडंसं हार्डवर्क थोडंसं डिसिप्लिन थोडंसं पेशन्स आणि खूप जास्त करेज या गोष्टी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने फॉलो केलात तर तुम्हाला व्हॅल्यू इन्व्हेस्टिंगमध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे दॅट्स इट फॉर टुडे आय होप तुम्हाला व्हॅल्यू इन्वेस्टिंग पूर्णपणे समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला पण जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद